नमस्कार मंडळी, मी साक्षी लाड तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेत राहा, सेफ राहा, स्वस्थ राहा। कसं आहे, कधीतरी आपल्याला घरी कंटाळा येतो, आपण कधीतरी फिल्म बघायचा प्रोग्राम करतो, तर त्यावेळेला एक विरंगुळा म्हणून तोंडात टाकण्यासाठी एक काहीतरी आपल्याला चटपटीत असा पदार्थ पाहिजे असतो, तर तो हा चटपटीत पदार्थ मी आज तुम्हाला दाखवणार आहे, ज्याचं नाव आहे मसाला शेंगदाणा। चला तर मग बघू आपण आपली आजची रेसिपी आपल्या किचनमध्ये। मसाला शेंगदाण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। इथे मी दोन वाटा कच्चे शेंगदाणे घेतलेत, त्यानंतर मी इथे दोन चमचे बेकिंग पावडर घेतली आहे, एक बाउल मी इथे बेसन घेतलंय, तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलंय, एक चमचा मी लाल तिखट घेतलंय, अर्धा चमचा मी धणेपूड घेतली आहे, एक चमचा घरगुती मसाला घेतलाय, अर्धा चमचा मी आमचूर पावडर घेतली आहे, पाव चमचा मी ओवा घेतलाय, चवीनुसार मीठ घेतलंय आणि आपल्याला तळण्यासाठी तेल लागेल। आता आपण बाउलमध्ये आपण जे दोन वाटा शेंगदाणे घेतले ते काढून घेतले, त्याच्यानंतर मी आता इथे आपण जे बेसन घेतलंय ते घालणार आहे। लाल तिखट घेतलंय ते घालणार आहे मी एक चमचा, धणापूड घेतलंय अर्धा चमचा, एक चमचा घरगुती मसाला, आमचूर पावडर मी अर्धा चमचा घेतले, ती घालते, ती ऑप्शनल आहे, म्हणजे आपल्याला आंबट तिखट अशी चव पाहिजे असेल तर आपण घालू शकतो। आणि हे मी पाव चमचा ओवा घातलाय, मी तर मीठ घालते इथे चवीनुसार, आणि आता थोडं पाणी घालून मी ह्याला मिक्स करून घेते। जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला। असं त्याला एकजीव करून घ्यायचंय व्यवस्थित। तर असे आपण हे आता एकत्र करून घेतले, तुम्ही बघू शकता छान असे ते एकत्र झाले। आता ह्याला हे मीठ आपण जे साहित्य घेतलंय सर्व ते लागण्यासाठी एक 5 मिनिटं त्याला रेस्टवर ठेवूया, नंतर आपण त्याला तळून घ्यायचंय। आपली 5 मिनिटं झाली आहेत। आता मी यामध्ये जी बेकिंग पावडर घेतली आहे ती घालते, आणि आपण तांदळाचं पीठ घेतलंय ते घालते, ह्याने बाइंडिंग चांगली येते आणि कुसकुशीतपणा पण येतो। मी परत एकदा मिक्स करून घेते। म्हणजे ते असे सुटसुटीत तळले जातात, चिकटत नाहीत एकमेकांना। आता तुम्ही बघताय की हे असे चिकटलेले आहेत, कारण त्याला बेसन लावलंय आपण। पण हे आता तांदळाचं पीठ आणि बेकिंग पावडर गेल्यानंतर हे असे मोकळे होतात बघा। बघा कसे मोकळे झालेत आता, तसेच ते तळताना पण आता आपल्याला सुटसुटीत बरे पडतील। हे अशा पद्धतीने आपण आता हे सगळे मिक्स करून घेतलेत, आणि इथे मी आता मीडियम आचेवर तेल गरम केलंय। आता त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे आपण सोडून घेऊया, मीडियम आचेवरच सोडायचे आहेत।
मीडियम आचारच आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते दोन्ही साइडने चांगले तळून येतील। छान असे आता हे आपण खरपूस त्याला तळून घेऊया। हे बघू शकता तुम्ही आता आपले हे शेंगदाणे छान पैकी तळून झाले आहेत। हा बघा त्याचा कलर पण चेंज झालाय। आता आपण ते काढून घेऊया। घरच्या घरी पटकन होणारी चटपटीत अशी ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात मसालेदार शेंगदाणे। असेच मी आता बाकी आपले शेंगदाणे पूर्ण तळून घेते। तर असे हे आपले गरमागरम मसाला शेंगदाणा तयार आहेत। तुम्ही पाहिजे तर अजून ह्याच्यामध्ये तिखटाचं प्रमाण वाढवू शकता, जर तुम्हाला अजून तिखट पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच तिखट वाढवू शकता, तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। तर हे आपले असे मसाला शेंगदाणा रेडी आहेत। मी तुम्हाला खाऊन दाखवते, तुम्हाला आवाज येईल बघा किती क्रिस्पी झालेत ते। आला का आवाज? खूप छान झाले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतात आणि एक टाइमपास म्हणून हे आपल्याला खूपच छान। तर अशा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। माझ्या रेसिपीज तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या सगळ्या रेसिपींचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत, नक्की जाऊन बघा आणि नक्की तुमच्या घरी ट्राय करा। धन्यवाद।